हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला एक एकदम वेगळी स्टार्टरची रेसिपी बनवून दाखवणार आहे, ती म्हणजे ब्रेड चिली. ब्रेडला आपण चायनीज स्टाईलने फ्राय करणार आहोत. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, खूपच टेस्टी लागते आणि एकदमच झटपट बनते, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज नेहमीप्रमाणे लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण ब्रेड चिलीच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया. ब्रेड चिली बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला साधारण 5 ते 6 ब्रेडच्या स्लाईस अशा प्रकारे मीडियम साईजच्या चौकोनी पीसेसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. त्याच्या कडा आपल्याला काढायच्या नाही आहेत, त्याच्या कडा सहित आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत. 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, थोडा टोमॅटो सॉस घ्यायचा आहे, 1 मीडियम साईजची सिमला मिरची आपल्याला अशा प्रकारे जाडसर चिरून घ्यायची आहे, चौकोनी पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे जाडसर. अर्धी वाटी इथे आपल्याला कांद्याची पात बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. 1 मीडियम साईजचा आपल्याला कांदा इथे चौकोनी पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या पाकळ्या अशा प्रकारे वेगळ्या करून घ्यायच्या आहे. साधारण 4 चमचे आपल्याला मैदा घ्यायचा आहे, 2 चमचे आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही मैदा घ्याल त्याच्या अर्धा आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. शेजवान चटणी घ्यायची आहे आपल्याला 1 चमचा. साधारण 1 चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे. साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आला आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. 1 चमचा आपल्याला चिली सॉस घ्यायचा आहे, चवीपुरतं थोडस मीठ घ्यायचं आहे आणि थोडासा सोया सॉस घ्यायचा आहे. आपल्याला साईड बाय साईड इथे तेल मीडियम गॅसवरती गरम करायला ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला अशा प्रकारचा मीडियम साईजचा बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 4 चमचा आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे. जो मीडियम साईजचा आपला टेबल स्पून असतो तो चमचा आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे आणि 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे. सेम चमचा जेवढा मैदा आपण टाकू त्याच्या अर्धा आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे. कॉर्नफ्लॉवरने ते थोडंसं क्रिस्पी होतं. आलं लसणाची पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. 1 चमचा आपल्याला चिली सॉस टाकायचा आहे. तुम्हाला जर अजून तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून टाकला तरीही चालेल, कारण की आपण याच्यात तिखट वापरणार नाही आहोत. सोया सॉस टाकायचा आहे आपल्याला, साधारण 1 चमचा सोया सॉस टाकून घ्यायचा आहे. थोडासा आंबट पण येण्यासाठी आपल्याला सोया सॉस वापरायचा आहे. चवीपुरता इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण की सगळ्या सॉसेसमध्ये पण मीठ असतं. पहिल्यांदा हे आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो सॉस टाकायचा आहे. मी इथे 2 चमचे टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून टाकला तरीही चालेल. आता आपल्याला याच्यामध्ये लागत लागत पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे हळूहळू पाणी टाकल्याने त्याच्यामध्ये लम्स होणार नाहीत. म्हणून आपण हळूहळू पाणी टाकून आणि साईड बाय साईड आपल्याला विस्क करत राहायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. साधारण मीडियम थिक आपल्याला बॅटर बनवायचं आहे, म्हणजे भज्यांना जसं आपण बॅटर बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती थिक करून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जे थोडेफार त्याच्यात गिठुळ्या झाल्या असतील त्या अशा प्रकारे हलवल्याने मिक्स होऊन जातील. एक तुम्ही बघताय की आता एकदम छान असं स्मूथ आणि मीडियम थिक बॅटर आपला तयार झालेला आहे. तर आता आपण आता पुढच्या कृतीची तयारी करणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला तेल गरम झालं आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे. तर आपलं तेल आपल्याला मीडियम गरम करायचं आहे. तर ते आता झालेलं आहे. तर आपण जे आपले ब्रेडचे तुकडे घेतले होते ते व्यवस्थित बॅटरमध्ये पहिले 3-4 असे टाकून घेणार आहोत आणि त्यांना पूर्णपणे बॅटर लावून हळूच असे तेलामध्ये 1-1 करून सोडून घ्यायचे आहे. त्या ब्रेडला पूर्ण बॅटर ते लागून गेलं पाहिजे छान पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपण 1-1 करून अशा प्रकारे त्याला तेलात हळूच सोडायचं आहे. तेल खूप कडक करायचं नाहीये, मीडियम गॅसवरती आपल्याला ही कृती सगळी करायची आहे. व्यवस्थित हळूहळू टाकून घ्यायचं आहे 1-1 तुकडा असा वेगवेगळा. आणि ह्या ब्रेडला आपल्याला साधारण 1 ते 2 मिनिटं मीडियम गॅसवर तळू द्यायचं आहे. आता तुम्ही बघताय की हा छान थोडासा कलर चेंज झालेला आहे. तर त्याची आता आपण बाजू उलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला साधारण 1 मिनिटावर त्याला व्यवस्थित छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे, पण मीडियम गॅसवरती. आता तुम्ही बघताय की आपले ब्रेड हे छान पद्धतीने तळून झालेले आहेत, दोघी बाजूने एकदम छान असे झालेले आहेत. त्याला आपल्याला जास्ती क्रिस्पी करायचं नाहीये. आपण आता ते ब्रेड काढून घेणार आहोत आणि थोडस तेल नितरून त्याला एका टिश्यू पेपर वरती आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आता आपले उरलेले ब्रेडचे तुकडे आहेत ते पण आपण त्या पिठामध्ये सेम पद्धतीने कोट करून असे हळूच तेलामध्ये सोडून घेणार आहोत.
याला आपल्याला जास्त क्रिस्पी याकरता करून घ्यायचं नाहीये, कारण की जर ते कडक झाले तर आपण त्याला जेव्हा नंतर फ्राय करू तेव्हा ते थोडेसे नरम होऊन जातील किंवा वातळ होऊन जातील, म्हणून आपल्याला त्याला एकदम पण कडक तळायचे नाहीये. नॉर्मल आपण जसे भजे तळतो तसेच त्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघताय की आपले हेही ब्रेड एकदम छान पद्धतीने आणि एकदम छान कलरने तयार झालेले आहेत, तर आपण त्याला टिश्यू पेपर वर काढून आपल्या पुढच्या कृतीची तयारी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल आपल्याला एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे. हाय फ्लेम वरती आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हे तेल गरम झाल्यानंतर जे बारीक चिरलेले आपण आलं लसूण घेतले होते ते याच्यात टाकून घेणार आहोत आणि त्याला आपल्याला तेलामध्ये थोडस परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्याला थोडस हलवून 1/2 मिनिट आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याला. पण ही सगळी कृती आपल्याला मोठ्या गॅसवरच करायची आहे. आता तुम्ही बघताय की छान तळून झालेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये जो आपण कांदा आणि सिमला मिरची चिरून घेतलेले होते ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे तिघी साहित्य एकत्र करून घ्यायचे आहे. जास्ती वेळ आपल्याला याला होऊ द्यायचं नाहीये किंवा एकदम नरम आपल्याला हे कांदा आणि सिमला मिरची शिजू द्यायच्या नाहीये, म्हणून आपण याला हाय फ्लेम वरच 1-2 मिनिटं होऊ देणार आहोत. आता हे छान असं झालेलं आहे, तर आपण आपल्या आवडीनुसार आता टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी छान तिखट चव येण्यासाठी सेजवान चटणी टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. दोघी सॉसेस आणि या दोघी भाज्या आपल्याला छान एकत्र करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे त्याला टॉस करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं छान पद्धतीने झालेलं आहे, तर आपण त्याच्यात जे आपण ब्रेड कोट करून घेतलेले होते तळून ते आपण याच्यात टाकणार आहोत आणि या सर्व साहित्यांना आपल्याला व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे. छान पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र झाले पाहिजेल अशा प्रकारे आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. पूर्ण सॉसेस त्या ब्रेडला लागून जायला पाहिजे म्हणून आपण हाय फ्लेमवर पूर्णपणे छान एकत्र करून घेणार आहोत. आपल्याला जास्ती वेळ नाही राहू द्यायचा आहे म्हणून आपण 1 मिनिट याला मिक्स करेपर्यंतच फक्त त्याला गॅसवरती राहू द्यायचं आहे. थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. आता तुम्ही बघताय की आपली ब्रेड चिली एकदम छान कलरने आणि एकदम छान ग्लेज आलेला आहे त्याला, तर आपण याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे ही जी ब्रेड चिली आहे ही गरम गरमच सर्व करायची आहे. खूपच टेस्टी लागते आणि चायनीज पद्धतीने अशी केल्यानंतर एकदम छानच चटपटीत चव येते त्याला. आता ही एकदम टेस्टी अशी ब्रेड चिली आपली तयार झालेली आहे, तर त्याला आपण थोडस स्प्रिंग अनियनने गार्निश करणार आहोत. जी बारीक चिरलेली स्प्रिंग अनियन आपण घेतलेली होती ती थोडीशी अशी वरतून टाकून घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार. आणि आता ही ब्रेड चिली आपली एकदम छान अशी तयार झालेली आहे. खूपच छान कलर आलेला आहे आणि एकदम टेस्टी लागते ही. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.